संगीतकार दिग्दर्शक आणि लेखक असं नाव मराठी रचलेला आपल्यासोबत सलील कुलकर्णी सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आज तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार भेटला आहे काय सांगाल याबद्दल एकदा काय झालं हा चित्रपट हे माझ्या गेल्या पंचवीस सत्तावीस वर्ष मी जे संगीत लेखन दिग्दर्शन हे वेगवेगळं जे काम करतोय त्या सगळ्याच सार म्हणजे तो चित्रपट होता आणि मला नेहमी असं वाटतं की आजची गोष्ट सांगावी आपल्याकडे इतिहास खूप मोठा आहे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या घटना होऊन गेल्यात पण आज माणसाला काय वाटतंय त्याची गोष्ट सांगायला मला स्वतःला सा आवडते किंवा ते मला येतं असं म्हणूया आणि नात्यांची गोष्ट आहे तर एकदा काय झालं नावावरूनच हे कळतं की ते स्टोरी टेलिंगवरचं आहे कारण आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात असं करतो की एकदा काय झालं तर एकदा काय झालं की आम्ही असा चित्रपट करायचं ठरवला आणि अनेक प्रोड्युसर्स फार प्रेमाने त्याच्या मागे उभे राहिले सिद्धार्थ महादेवन शंकरजी स्वतः खूप त्यांनी प्रेमाने या फिल्मला सपोर्ट केलं यू एसमध्ये आमचे अरुंधती दाते अनूप निमकर त्यांनी खूप छान सपोर्ट केलं आणि नितीन वैद्य सोमेंदू कुबेर सौमे शृंगारपुरे रायरा प्रॉडक्शन्सनी पण सपोर्ट केलं आणि हा खूप हळवा विषय काय असतं हळवा विषय जेव्हा इतक्या या लेवलला जाऊन सक्सेसफुल होतो त्याला इतका मोठा पुरस्कार मिळतो तेव्हा माझ्यासारखे अनेक जे लेखक दिग्दर्शक असतील त्यांना अशी कुठेतरी एक शक्ती मिळेल की चला आपण एक आपण पण एक खूप नाजूक विषय आहे तो करून बघायला हरकत नाही आणि एक मराठी मध्यमवर्गीय घरातला मुलगा जर संगीत क्षेत्रात बरं नाव करू शकतो चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो तर माझ्या निमित्ताने अनेक घरातल्या मराठी मध्यमवर्गीय घरातल्या मुलांना हे स्वप्न बघण्याची शक्ती येते की चल अरे यांनी गेलं मी पण करून बघतो मलाही नक्कीच कुठेतरी पोचता येईल कारण ही एक प्रामाणिक गोष्ट हाताशी धरून मी कायम काम करतो की जे आपल्याला मनापासून करावं असं वाटेल तेच करायचं आणि ते मनापासून करायचं तर मग तुम्हाला यश मिळतं हे आत्तापर्यंत परमेश्वराच्या कृपेने आहे तर या मला वाटतं पुरस्काराची श्रेय मी जगभरातल्या मराठी रसिकांना देतो की जगभरात जिथे जिथे मी गेलो तिथे लोकांनी खूप प्रेमाने ऐकली गाणी असतील गोष्टी असतील आणि माझ्या मुलांना देतो कारण मुलांना गोष्ट सांगता सांगता मला ही फिल्म सुचली होती त्यामुळे परत एकदा ज्यांनी निवड केली त्यांना धन्यवाद आपल्या मराठी रसिकांना धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम राहू दे या निमित्ताने खरंच खूप भारावून गेलो मी माझा आवाज बसला तुम्ही बघत असाल तर बोलून फोनवर अभिनंदन स्वीकारून माझा खरं तर आवाज बसला पण खूप सुंदर क्षण आहे म्हणजे आमच्या फिल्ममधलंच रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा रे क्षणा थांबना तर हा क्षण थांबून ठेवा असं वाटतो इतकं सुंदर सर आता येणाऱ्या काळात अजून कोणकोणते नवीन गाणं गाणे असतील चित्रपट असतील हे प्रेक्षकांना कसं भेटणार आहे येणाऱ्या काळात खरं तर रोज काहीतरी नवीन सुचत असतं आपण स्वतःला आपल्याला वाटत असतं की अरे हे करावं तर थोड्या काळानंतर वाटतं की नाही हे आपण आधी या वाटेने गेलोय किंवा हे आपण कुठेतरी ऐकलंय काहीतरी युनिक काहीतरी नवीन जेव्हा सुचेल तेव्हा मी स्वतःला असा छडी घेऊन बसत नाही की आजच्या आज गाणं सुचलं पाहिजे आज चित्रपट सुचला पाहिजे ती एक छान स्लो प्रोसेस असते आणि मला एक नक्की की या पुरस्कारानंतर मला परत एकदा जाणवलं की एकदा काय झालं ज्या चित्रपट करताना मी जेवढा वेळ घेतला होता सावकाश दोन वर्ष मी फिल्म लिहिली मग आम्ही छान शूट केली तसं सावकाश काम केलं तर ते टिकतं आणि मला खूप आवडतं की गाणी असू देत किंवा चित्रपट पुढची पिढी त्याची पुढची पिढी इथपर्यंत ते टिकायला पाहिजे हा प्रयत्न आहे धन्यवाद आपल्याशी बातचीत करण्यासाठी होते सलील कुलकर्णी व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापेसह हितेश पांचाळ एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट